हे बघ, तू आपली काळजी करू नकोस आणि तू खूप चांगली आहेस असं दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. एका काय बोललास आता? हो ना, सारखं सारखं औषध टाकायला येते मग त्या औषधाचा त्रास जास्त होतो म्हणून आपण तिला ओरडत होतो. तू तू बोल ना, तू तुझं काय काम होत? देवी आणिशी लगीन करून खुश आहेस ना? बस काय आहे, पण तू असं का विचारती? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. आहे. तुला एक गंमत माहितीये, आपले दोस्त लोक म्हणतात एकतर माणूस जाम खुश असतो नाहीतर तो लग्न तरी झालेला असतो. आपल्या बाबतीत पण सध्या असंच काहीतरी झालंय. आहे, पण तू अजिबात काळजी करू नका. लग्नानंतर कसं हसायचं असतं ते आपण लवकरच शिकणार आहे. हे काय झालं? काय नाही आहे, ते येताना पब्लिक मधलाच कोणीतरी नडला होता. त्याला माहित होतं आपल्याला दिसत नाही ते, म्हणूनच तर त्याची हिम्मत झाली आपल्याला नडायची. बघितलं सक्का, वाघ पिंजऱ्यात असला ना की पोहरातोरांची बी हिंमत होते त्याला दगड मारायची. त्रास झालं ते काय नाही. तू आता माझं ऐकायचं, तू आता तुझ्या डोळ्याचा इलाज करून घ्यायचा. आपल्याला इलाज करून नाही घ्यायचा ना, मग तू तरी कशाला असा हट्ट करतेस? अरे काय आहे मी तुझी, तुला तुझ्या डोळ्याने दिसत नाही, माझा डोळा लागेल का रे डोळ्याला? तू राजा आहेस राजा, या गजानन पाड्याचा राजा. आणि राजा जर आंधळा असेल तर प्रजेने कोणाच्या तोंडाकडे बघायचं सांग ना. देवी आणिशी लगीन करून खरंच तू खुश आहेस ना? आता तरी खरं सांग, तुला माझी शपथ. हाय, असल्या बारीक सारीक गोष्टींसाठी डोक्यावर हात ठेवायला सांगू नको ना. हे बघ, ज्याच्याकडे तुझ्यासारखी आई आहे तो खुशच असणार ना. आणि ज्याच्याकडे देवी आणि सारखी बायको आहेत त्यो तिच्यामुळे तर आजकाल आपण एवढा खुश असतो की खुशीने गुदमरायला झालंय. कमाल झाली, एकाची ही अशी अवस्था असताना देवयानी त्याला सोडून आईस्क्रीम आणायला गेली. देवयानी म्हणते की त्यांच्यात वाद नाहीये, पण वाद असले तरी ठीक आहे ना. आता मला सांग, कुठल्या नवरा बायकोंमध्ये वाद होत नाही? आपण ना विषय उगाचच लांबवतोय. काही लांबत वगैरे काही नाही. आता आपल्यात कुठे वाद आहेत? वाद असायला मुळात प्रेम असावं लागतं ना. आता आपल्यात प्रेम आहे का नाहीये हा जो वाद आहे ना तो आपण नंतर घालूया. ओके, तू गप्प बस. वीणा, मी जे पत्ते टाकले ना कधी व्यवस्थित पडले. आधी एकाचे डोळे कमजोर झाले आणि आता हात पण निकमी झालाय. पण एवढा समद होऊन बी एका देवानीची मदत घेईना का? तुझ्यासारखा हाफ मॅन मी उभ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. आता काय झालं आई, आता मी एवढा मोठा पराक्रम केला, एकाला घरी बसावला तरी पण तुला काय वाटत नाही? काय वाटणार? अरे वा, जेव्हा पिंजऱ्यात असतो ना तेव्हा पोरटोर बी त्याच्यावर दगड मारतात. आई, वाघ हा वाघच असतो आणि एका वाघ आहे वाघ. अरे तू त्याला जखमी करून
देवयानीला त्याच्या अजून जवळ याची संधी दिली आहे हे कळतंय का तुला? आवाई साहेब, पण या का देवयानीचा ऐकतोय कुठे? तिची मदत बी घेत नाही त्यो? आज मदत घेणार नाही पण उद्याच काय? एका जर अंथरुणावर पडला ना तर देवयानी शिवाय त्याला पर्याय उरणार नाही. मग देवयानीची मदत त्याला घ्यावीच लागणार. मग काय? अहो पण आई साहेब, देवयानी त्याच्याशी कसं वागते ते तुम्ही बघितलं की? हेच कळणं झालंय. एका असा वागत असताना देवयानी त्याच्यासाठी एक्स्ट्रीम आणायला जाते. बाहेर हसत खेळत असणारी देवयानी घरात असताना म्हणजे यक्का बरोबर एकांतात असताना यक्का पासून लांब असेल का? आपल्याला कस कळणार? सासूबाई, आपण आपण त्यांच्या खोलीत कॅमेरा बसवला तर? हा, ही चांगली आयडिया. असंच करूया आपण. आपण त्यांच्या खोलीत कॅमेरा बसवूया. दोघ बी बाहेर असताना एवढे वागतात, घरात स्वतःच्या खोलीत असताना एवढे वागतात. हे चित्र आपण पाड्यातल्या लोकांसमोर आणायचं. म्हणजे पाड्यातली लोक जे देवयानीला नाचवतात ना, ती देवयानीच्या तोंडात शेण घालतील आणि एकाचं बी खरं रूप कळेल. बघितलं? नुसती शक्ती चालवायची नसते, त्याबरोबर युक्ती बी लागते. आई, मी ना उद्याच्या उद्याच कॅमेरे सगळे लावून टाकतो त्या खोलीमध्ये. अगदी बरोबर. एकदा का आपल्याला कळलं ना की ते दोघं बी बंद खोलीत एकमेकांशी कसे वागतात, की मग त्या देवयानीच्या तोंडाला काळू फासल्याशिवाय येणं ग बसणार नाही. खरंच माहित नव्हतं की एका एवढं दुखावलं असण म्हणून. त्याच तुम्हाला दोघांना किती त्रास होतोय? मला कसला आलाय त्रास? मला काही त्रास होत नाहीये. मला फक्त वाईट या गोष्टीच वाटतंय की एका या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेतोय. जेव्हा मी एकाला सगळं खरं सांगायचं ठरवलं तेव्हा मला पक्क माहित होत एकतर मी त्याला कायमची कमावणार आहे किंवा कायमची गमावणार आहे. पण असं काही होईल असं वाटलं नव्हतं रे. पण मी अजून हरले नाहीये आणि भविष्यातही कधी हरणार नाही. संकटांच्या निखाऱ्यावरून चालत ज्या दिवशी एक्का माझ्याकडे येईल ना, त्या दिवशी देवयानीपासून एक्काला कोणीही वेगळं करू शकणार नाही. आपण मिळून देणार तुला तुझे एक्का. वक्रतुंड तूच माझा आधार आहेस. आपल्याला नाही माहित ते सगळं. आपण फक्त असं करणार कि
की अक्का देवीनीच्या जवळ येणार म्हणजे येणार, आणि ते पण कायमच. म्हणजे तू असं नेमकं करणार कधी काय आहेस मला आधी सांग. मी आता बोलणार आहे. काय? हो, आणि ते पण सरळ सरळ अक्काशी बोलणार. तू अरे तू आधीपासून बोलतोयस हे जर एकाला कळलं ना तर. नाही हे बघ प्लीज, तू असं काहीही करायचं नाहीयेस. नाही वक्रतुंड, तू माझ्यावर विश्वास ठेव, जे काय होईल ते चांगलंच होईल. आपल्या ठरलेल्या गोष्टी विसरायच्या नाही तर. नाही विसरणार, पण सगळं ठरल्याप्रमाणे नीट होईल ना? मनात एक भीती असते रे. आपण चोरी करतोय का डाका टाकते हे असं का विचारतोस तू? अगं आजकालच्या माणसांना तर वाईट काम करताना पण भीती वाटत नाही, आणि तू चांगलं काम करायला कशाला घाबरतेस? कसं समजवू तुला वक्रतुंड? जिथे प्रेम खूप असतं ना तिथे ते गमावण्याची भीती सुद्धा खूप असते. पण आता घाबरायचं नाही, मी जे काय सांगतोय ना तेच फक्त करायचं. शिरते ना डोके? हो रे बाबा. तरी पण आता पण बिन काय नाही, पण कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार आणि मी तिथं बोलणार. हो मी बोलणार आहे. त्याचा आनंद झालेला दिसत नाही तुला? हो झालाय ना. अगं मग तुझ्या तोंडावर जरा हसू दिसू दे. वक्रतुंड काय ठरली तुझ्यामध्ये आणि देवयानी मध्ये जम्माडी जम्मत? त्या मोठ्या लोकांना चोरून बोलणं ऐकावं लागते काय रे देवा? कुणाचे कसे दिवस फिरतील ते कुणाला सांगता यायचं नाही. तीच तर तू जे फिरणार आहे. म्हणजे मी तुला पाड्याचा मालक बनवणार आहे, अक्काच्या खुर्चीवर बसवणार आहे. जे झाड उद्या आपल्याला सावली देणार असण, फळ देणार असण, त्याला आपण पाणी घालावं, जीव लावा. उगाच त्याचं पाणी बंद करून त्याचं कुंपण काढून त्याला जाण्याची भीती दाखवू नये. झाड तू रोपटेस? तू रोपट? रोपट लहान असो नाहीतर मोठ, पण ते रोपट इशारी आहे नाही का? पाखराला जोपर्यंत पंख फुटत नाही ना तोपर्यंत त्याने फडफड करू नये, नाहीतर घरट्यातून खाली पडायची भीती असते. मी लहान आहे ना असं बोलतात लहान लेकराशी? अरे माझ्या लहान लेकला अजून एक्काला माहित नाही मी तुला बोलता येत. ज्या दिवशी तू एक्का समोर बोलशील ना त्या दिवशी माझं वजन वाढलं पाहिजे.
एवढं या लहान लेकलाने ध्यानात ठेवावं म्हणजे झालं. आणि तसं बी वाक्रतुंड देवयानी आणि यक्काची आता परत गट्टी जमलेली दिसते नाही का? यक्काला समजन ना की मी बोलू शकतो तेव्हा या घरातलं सगळं काय बदलणार. आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.